विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या उसबिलासाठी तहसीलदार पंढरपूर यांनी आरसीसी अंतर्गत कारवाई करीत साखर साठ्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. अनेक महिने थकीत ऊस बिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता व लवकरच थकीत बिले मिळतील अशी आशाही व्यक्त केली गेली. मात्र राज्य बँकेने पंढरपूर तहसीलदार यांच्या जप्ती प्रक्रियेस न्यायालयातून स्थगिती आणल्याने यास खो बसला. 3 दिवसांपूर्वी सभासद शेतकरी तुकाराम मस्के यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास नियमबाह्य कर्ज दिल्याचा आरोप करून साखर कारखान्यात तयार झालेल्या साखरेवर सर्वप्रथम ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे, त्यामुळे जप्त साखर विक्री करून आधी बिले दिली जावीत यासाठी ऍडव्होकेट लिमये यांच्या मार्फत हायकोर्टात दाद मागितली असून साखरेच्या लिलावाची प्रक्रिया स्थगित झाल्याचे सांगत पुढील महिन्यात सुनावणी असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे थकीत बिले मिळतील अशा आशा पल्लवित झाल्या खऱ्या, परंतु काल राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या थकबाकी पोटी 1,09,000 क्विंटल साखरेसाठी पुन्हा निविदा मागवल्या आहेत व 15 फेब्रुवारी रोजी सरफेसी कायद्यानुसार राज्य सहकारी बँक साखर साठ्याचा लिलाव करणार आहे. त्यामुळे तुकाराम मस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार हायकोर्ट याची दखल घेणार का हे आता पाहावे लागेल. मिळणार ना, आम्ही न्यायालय कोर्टामार्फत आम्ही बिल मिळवणारच. कोर्टामार्फत आमची भूमिका मांडलेली आहे. आमचा त्याच्यावरती आग्रह काय, गायीच्या दुधावर गायीच्या वासराचा आग्रह काय, पान्ना घालेपर्यंत का होईना त्याच्या मुखामध्ये दूध जावं असं आपलं शास्त्र सांगतंय. तेवढ्या पैशानं बँकेचं काही होणार नाही. मूळ तर बँकेनं एवढं मोठं कर्ज दे दिलं, ते कशाच्या मोरावरती कर्ज दिलंय, या सगळ्या गोष्टी शेतकरी आणि शेतकरी जर बघत असता तर एवढा अनागोंदी कारभार झाला नसता. कुठंतरी शेतकरी रस्त्यावर येत असतो आणि मग कुठंतरी क्रांतीचं बीज रोवलं जातं. त्या दिशेनं या विठ्ठल कारखान्याच्या सभासदाची आता सध्या वाटचाल सुरू आहे. आता तुमचं मत काय, कारखाना कोणी चालवल्या बिले मिळायला पाहिजे, शेतकरी कारखाना चालला पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.